नमस्कार, मी प्रतीक्षा, प्रतीक्षा मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत रगडा पॅटीस. पण त्या अगोदर या चॅनेलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. आपण इथे दोन उकडलेले बटाटे, अर्धी वाटी भिजवलेले पोहे घेतलेले आहेत. अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा, तिखट 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, जिरे पावडर 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, चाट मसाला 1/2 चमचा, हळद 1 चमचा, चवीनुसार थोडंसं मीठ. मिश्रणाला मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण आपल्याला पूर्णपणे एकजीव करायचं आहे. मिश्रण पूर्ण एकजीव झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे आहेत. सेम प्रोसेसने बाकीचे सर्व गोळे मी तयार करून घेत आहे. पॅटीजचे गोळे शालू फ्राय करून घ्यायचे आहेत. येथे मी 2 चमचे पॅनवरती तेल घातलेलं आहे. थोडस तेल पॅनवरती पसरवून घ्यायचं आहे. आणि ह्यामध्ये अशा प्रकारे एक एक पॅटीज ठेवायचा आहे. दोन ते तीन मिनिट वन साइड फ्राय करून घ्यायचं आहे. एक साइड फ्राय करून घेतल्यानंतर दुसरी बाजू फ्राय करून घेऊया. दोन्ही बाजूंनी फ्राय झाल्यानंतर पॅटीसला डिशमध्ये काढून घेऊयात. रगडा बनवण्यासाठी अंदाजे 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल तापलं की 1 बाउल बारीक चिरलेला कांदा टाकून थोडस परतून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 बाउल टमाटा घ्यायचा आहे. टमाटा आणि कांदा लालसर होईपर्यंत परतून घेऊया. तुम्ही बघू शकता कांदा टमाटा छान लालसर भाजला गेला आहे. 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, हळद पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, तिखट 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, चवीनुसार थोडंसं मीठ, चाट मसाला 1/2 चमचा. मिश्रणाला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले परतून झाल्यानंतर 2 वाटी उकडून घेतलेले वाटाणे मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही उकडून घेतलेले छोलेही वापरू शकता, ऑप्शनल आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर 8 ते 10 मिनिट उकडून घ्यायचं आहे. रगडा आता तयार झालेला आहे. एका डिशमध्ये थोडासा रगडा घेऊन त्यामध्ये 2 पॅटीज ठेवून वरतून थोडीशी बारीक शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा आणि चिंचेची चटणी टाकून सर्व करायचं आहे.
चिंचेची चटणी कशी बनवायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी प्रतीक्षाच मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.